विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. विषय गणित भागाकार. भागाकाराचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एका बिस्किट पुड्यात 5 बिस्किटे असे 550 बिस्किटांचे किती पुडे होतील? पहा, या ठिकाणी आपल्याला भागाकाराचं लेखी उदाहरण दिलेलं आहे. 3 अंकी संख्येला एक अंकी संख्येनं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, भागायचं आहे. 550 भागिले 5, आपल्याला एका बिस्किट पुड्यामध्ये 5 बिस्किट बसतात, असे 550 बिस्किट आहेत. त्यांचे आपल्याला पुढे किती होतील हे या ठिकाणी काढायचं आहे. तर चला, 550 भागिले 5 आपण या ठिकाणी करूया. 550 बिस्किट आहेत आणि एका बिस्किट पुड्यामध्ये 5 बिस्किट बसतात, म्हणून आपण 5 या संख्येनं 550 भाग देणार आहोत. तर पहा, सर्वप्रथम शतकस्थानची संख्या आहे 5, भाग बसला 1 चा, 5 एके 5, 5 मधून 5 गेले, 0 राहिले. पुढचा अंक आहे 5च, त्यामुळे तोही आपण खाली घेतलेला आहे, 5 एके 5. परत आता पुढं 0 जो वरचा आहे तोही आपण या ठिकाणी खाली घ्यायचा आहे. काही विद्यार्थी मित्र या ठिकाणी चूक करू शकतात, तो 0 आहे म्हणून न घेणं हे आपल्याला आपली चूक होऊ शकते. या ठिकाणी 0 ही आपण खाली घेतल्यानंतर भाग बसतो 0चा, 0 आपल्याला या ठिकाणी खाली वजा करायचा आहे. वजा केल्यानंतर बाकी आपली राहिलेली आहे 0, आणि आपलं उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे 110. म्हणजेच एका बिस्किट पुड्यात 5 बिस्किट असे 550 बिस्किटांचे 110 पुडे होतील. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीची लेखी उदाहरणं आपल्या वहीमध्ये आपण सोडवा, सराव करा. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ आपणास आवडत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.